आरोग्यम धनसंपदा ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली. आपलं आरोग्य चांगलं असणं ही फार महत्वाची बाब झालेली आहे. आज पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, उदयास येत असलेले नवनवीन व्हायरस यामुळे मानवी आरोग्य संकटात आले. या सगळ्या संकटात हॉस्पिटल उपलब्ध असणं गरजेची गोष्ट आहे. अद्ययावत तंत्रज्ञान, प्रगत उच्च शिक्षित डॉक्टर असेल तर चांगल्या उपचार सुविधा, यामुळे मानवी आरोग्य नक्कीच चांगलं राहील. मानवी शरीरातील महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय होय. त्यामुळे हृदयाच्या संबंधित आजारावर प्रगत तंत्रज्ञान आणि कुशाग्र बुद्धी असलेलं तज्ज्ञ डॉक्टर्स गरजेचे असतात. नाशिक येथील लाईफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे गेली 21 वर्षांपासून रुग्णसेवा करत आहे. या लाईफ केअर हॉस्पिटलच्या नूतन अद्ययावत वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा 29 मार्च 2024 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत पीठाधीश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते लक्ष्मणराव सावजी, शिवाजी सुमळे, पी बी गायधनी आणि सचिन मराठे या मान्यवरांच्या उपस्थितीत लेखानगर नवीन नाशिक या ठिकाणी संपन्न झाला. हॉस्पिटलमधील सोयीसुविधा 24 तास उपलब्ध, डॉक्टर्स, सुसज्ज ICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, हृदयरोग उपचार आणि हृदयाशी संबंधित सर्व प्रकारचे ऑपरेशन, बालरोग विभाग, अनुभवी स्टाफ, 24 तास मेडिकल सेवा, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे युनिट, स्पेशल रूम, सेमी स्पेशल रूम आणि जनरल वार्डयुक्त असं लाईफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पाटील, डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर महेश आहेर, डॉक्टर प्रसाद अंधारे, डॉक्टर अमोल भालेकर, डॉक्टर मोनिल भुटा या तज्ज्ञ डॉक्टरांनी सुरू केलं असून डॉक्टर उमेश मराठे लोस्कोपी सर्जन, डॉक्टर संदीप गायधनी अतिदक्षता योग आणि मधुमेह, डॉक्टर महेंद्र गुप्ता, डॉक्टर भूषण देशमुख, डॉक्टर अतुल सिंगल न्यूरोसर्जन, डॉक्टर तुषार नारखेडे न्यूरोसर्जन, डॉक्टर भूषण विस्पुते, डॉक्टर संजय अहिरे, डॉक्टर ईशान नेरकर मेंदू आणि मनके विकारतज्ञ, डॉक्टर भूषण उबाळे मेंदू आणि मनके विकारतज्ञ, डॉक्टर किशोर पाटील, डॉक्टर सुमित शिंपी, डॉक्टर निलेश पाटील, डॉक्टर प्रशांत भदानी, डॉक्टर उमेश येवलेकर, डॉक्टर प्रदीप कुलाल, प्लास्टिक सर्जन या तज्ज्ञ डॉक्टरांचा स्टाफ रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. खास शुभारंभानिमित्त मोफत एंजिओग्राफी दिनांक 1 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, किडनीतील रक्तवाहिन्यांचे अडथळे, मेंदूतील रक्तवाहिन्यांचे अडथळे, पेसमेकर बसवणे, आयुष्यमान भारत योजना, 50 पेक्षा अधिक कॅशलेस मेडिक्लेम कंपन्यांसोबत संलग्नता, लहान मुलांमधील हृदयाचे छिद्र बंद करणे या आजारावर या ठिकाणी उपचार होणार आहे. त्याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना मान्यवर आणि संचालकांनी दिली. हॉस्पिटल मागील 21 वर्षापासून रुग्णसेवा देत आहे. 21 वर्षापूर्वी जेव्हा हॉस्पिटल सुरू झालं तेव्हा शहरात थोडीच हॉस्पिटल होते आणि जसं जसं शहर वाढत गेलं तसं तसं लाईफ केअरला देखील त्याची कॅपॅसिटी वाढवावी लागली. कालांतराने बरेच अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आणले गेले, नवीन नवीन तज्ज्ञ सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आम्हाला अटॅच होत गेले आणि आमचा जो कामाचा परीघ आहे तो वाढत गेला. 2019 जेव्हा कोविड आला तर लाईफ केअर वॉज द फर्स्ट हॉस्पिटल, म्हणजे लाईफ केअर हे पहिलं हॉस्पिटल ज्यांनी व्हॅक्सिन अवेलेबल केलं आणि जवळपास 5,000 रुग्णांना आम्ही ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट दिली व जवळपास 75,000 रुग्णांना आम्ही व्हॅक्सिनेशन केलं. तसंच जवळपास 2,000 रुग्णांना आम्ही IPD ट्रीटमेंट दिली. मुंबई नाका ते कसारागड ते त्रिमूर्ती चौक, इकडे इंदिरानगर, हा जे काही नाशिकचा नवीन नाशिकचा मोठा परिसर आहे जिथे 10 ते 15 लाखाच्या वर आपले नाशिककर राहतात, अशा एरियाला आम्ही केटर करतो व इथे लाईफ केअर हॉस्पिटलला एक अत्याधुनिक कॅथलॅब असावी याची गरज आम्हाला वेळोवेळी जाणवत होती व ती आम्ही एक उत्तम अशी युरोपियन मानकीन असलेली, म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये जिला मान्यता आहे अशा क्वालिटीची कॅथलॅब आम्ही नाशिकला व उत्तर महाराष्ट्रात प्रथमच आणली. ह्या कॅथलॅबमुळे परिसरातील नागरिकांचं जे काही इमर्जन्सी असतं, बऱ्याच वेळा चेस्ट पेन म्हणजे हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा गोल्डन आर्स मध्ये त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे. कारण की जेव्हा एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होते व हृदयाच्या
स्नायूंचा रक्तपुरवठा बंद होतो तेव्हा वेळेत त्या गोल्डन आर्समध्ये तो रक्तपुरवठा आपल्याला वितळायचा असतो किंवा त्या रक्त जिथे रक्तवाहिनी ब्लॉक झालेली असते तिथे स्टेंट टाकायचा असतो. अशी इमर्जन्सी व काय म्हणतात लाईफ सेव्हिंग जी गरजेची गोष्ट आहे ती ह्या कॅथलॅबच्या माध्यमातून म्हणजे इथे सगळ्या एंजिओग्राफीज एंजिओप्लास्टी होते व त्याचप्रमाणे बऱ्याच इंटरनॅशनल सर्जरी ज्या हृदयासाठी गरजेच्या असतात त्या देखील ह्या कॅथलॅबमध्ये होणार आहे. मला असं वाटतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे लाईफ केअर कायम सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असतो. त्याचबरोबर ही जी काही कॅथलॅब आहे ही महात्मा ज्योतिबा आरोग्य योजना जी आपल्या शासनाची आरोग्य योजना आहे पंतप्रधान आरोग्य योजना जी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची आरोग्य योजना आहे त्याच्यात सुद्धा ही सगळी ट्रीटमेंट आपल्याला मोफत व फ्री करता येते. तर मला असं वाटतं येथील परिसरातील नागरिकांसाठी हा खूपच म्हणजे गरजेची गोष्ट होती व ती आम्ही लाईफ केअरच्या रूपाने येथे आणण्याचा प्रयत्न केला आहे व आमच्या सेवेचा परीघ अजून वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं कधीही तुम्हाला म्हणजे आसपासच्या नागरिकांना वाटलं आपल्याला काही अडचण आहे त्यांनी लाईफ केअर लावून त्याची आम्हाला सेवा करण्याचा म्हणजे काय आम्हाला प्रसंग द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. पूजनीय वंदनीय माऊली गुरुमाऊली खर तर काही कार्यक्रमाला फक्त उपस्थित राहायला जायचं असतं. जिथे काही ऐकायला म्हणालो असतो तिथं बोलायची वेळ आली की मग जरा थोडीशी गडबड होऊन जाते. त्याच्यात हे वैद्यकीय क्षेत्र राजकीय क्षेत्राबद्दलच्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्यांना माहिती होऊन गेल्यात. हे बोलून बोलून काय बोलणार बुवा आणि मग आणखीन जड जात. शिरो मे राघव पातू भालम दशरथात माझ्या कौसल्यो द्रशव पातू विश्वामित्र प्रिया शुटी ग्रहणम पाता मखत रातो मुखम सौमित्री वत्सला जिह्वा विद्यानिधी पातू कंठम भरत वंदिता स्कंदव दिव्यायुध पातो भुजो भग्नेश कारमुका करव सीतापती पातम हृदय जामदग्ने अजित मध्यम पातो खर ध्वंसी नाभी जामदराश्रया सुग्रीवेशा कटी पातो सत्यनी हनुमत प्रभू उरु रघुत्तम पातो रक्षा कुल विनाश जानुनी सेतुकृत पातो जंगे दशमुखांत पादो पाथो रामो अखिल मुख एताम राम बलोपेताम रक्षाम या सुकृती पटेल सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवे. नाशिक हे दादासाहेब शिरवाडकर कानडकरांमुळे साहित्य नगरी म्हणून माहिती आहे. पोलुसकरांमुळे संगीत नगरी म्हणून माहिती आहे. जे नृत्य दिग्दर्शिका नाशिकच्या आहेत त्या जागतिक कीर्तीच्या आहेत आपल्या सगळ्या कथ्थकच्या सगळ्याच क्षेत्रातल्या. गीतेने आता संगीताची झलक दिली. एका काळी रामायणामुळे माहिती असलेलं पौराणिक नाशिक नंतर यंत्रभूमी झालेलं नाशिक ह्या सगळ्या नाशिकची वैशिष्ट्य लक्षात घेतली तर शेतीविषयक जे देशात वेगवेगळे प्रयोग होतात त्यात सुद्धा नाशिक जिल्हा अग्रेसर आहे. पहिले 100 शेतकरी भारतातले काढले तर ते 10 शेतकरी फक्त नाशिकचे असतील अशी स्थिती आहे. मग ह्या सगळ्या बरोबर आपलं वैद्यकीय क्षेत्र जे आता क्रांती करतंय त्याच्यामुळे शैक्षणिक हा एका बाजूला होत असताना वैद्यकीय म्हणजे नाशिकला आरोग्य विज्ञान विद्यापीठ यावं हे काही सहज आलेलं नाही तर नाशिकचं वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान तेवढंच महत्वाचं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ता माऊलींनी सांगितलं की तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही परंतु डॉक्टरांनी सांगितलं की आता नाशिक हे सुद्धा एक मेडिकल हब मोठं होत आहे आणि ह्या सगळ्या वैद्यकीय मोठ्या दालनामध्ये मोठ्या विश्वामध्ये लाईफ केअरचं नाव हे अग्रक्रमाने आज नाशिकमध्ये घेतलं जातं हे तेवढंच खरं आहे. जेव्हापासून लाईफ केअरशी माझा संपर्क आला डॉक्टर मराठेंच्या बरोबर बाकींच्या बरोबर ते सगळे टीम गणेशपासून सगळे विनोदपासून सगळे आणि खरोखर एक नाशिकला आपल्या घोषणा कारण काय असतं की नाशिकला मोठे मोठे हॉस्पिटल झालेत बरेचसे बाहेरून आलेत कॉर्पोरेट स्टाईलचे आलेत मोठे प्रकाराचे परंतु नाशिकचा स्थानिक टच असलेलं हॉस्पिटल हे लाईफ केअर आहे. म्हणजे नाशिकच्या पंचक्रोशीमध्ये 50 किलोमीटरच्या सगळ्या बाजूला कुठेही अपघात झाला तर पहिलं कुठे घेऊन जावं तर लाईफ केअरला चला. ही जी विश्वासार्हता लाईफ केअरनं गेल्या अनेक वर्षामध्ये कामकाजातून निर्माण केली ती माझ्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजक्षेत्र कार्यकर्ता म्हणून महत्वाची वाटते
मी आपल्या सगळ्यांच्या या प्रयत्नांना अधिकाधिक यश यावं, इथून अधिकाधिक रुग्ण लवकर चांगल्या स्थितीत बाहेर पडावेत आणि आपल्याकडनं अशी सेवा घडावी अशा प्रकारे शुभचिंतन करतो. आज ही एक क्रांतिकारी गोष्ट की उत्तर महाराष्ट्रामधली पहिली कॅथ लॅब आपण हे करतोय आणि यामुळे सुद्धा एक आपल्या सगळ्या विषयाचा गौरव अधिक वाढणार आहे. मला असं वाटतं या विषयासाठी शुभेच्छा देण्याकरता, याचा आशीर्वाद देण्याकरता माऊली आलेत. मी फक्त या ठिकाणी माझं त्याच्यामध्ये दोन शब्द हितचिंतक म्हणून व्यक्त केले. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. उदय
वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.